नमस्कार, मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आपण बेसिक मॅथ्सची सिरीज चालू केलेली आहे। ज्या मुलांचं बेसिक कमकुवत आहे त्या मुलांसाठी आपण बेसिक मॅथ्सची सिरीज चालू केलेली आहे। आज आपण क्वाड्रिलॅटरल पार्ट बघणार आहोत। बेसिक मॅथ्सच्या सिरीजमध्ये 15वा पार्ट बघतो आपण क्वाड्रिलॅटरल। क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन। चौकोन म्हणजे काय? एक दोन तीन चार, चार बाजूंच्या क्लोज फिगरला म्हणतो आपण चौकोन। कळणार आहे? द क्लोज फिगर ऑफ फोर साइड्स इज कॉल्ड ॲज क्वाड्रिलॅटरल। मग क्वाड्रिलॅटरलला फोर साइड आहेत आणि फोर अँगल आहेत, ए बी सी डी हे चार अँगल आहेत, चार शिरोबिंदू आहेत, व्हर्टेक्स आहेत ए बी सी डी, चार बाजू, चार कोण, चार शिरोबिंदू आहेत, ते व्हर्टायसिस आहेत। मग क्वाड्रिलॅटरलच्या चारही कोणांच्या मापांची बेस किती असते बोला? 360। अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी बरोबर 360। अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज काय बोला? 360। मग क्वाड्रिलॅटरल विषय आपण काय शिकलोय? क्वाड्रिलॅटरल म्हणजे चार बाजूंची क्लोज फिगर। मग त्यामुळे काय असतील बोला? चार साईड असतील, चार अँगल असतील, चार व्हर्टायसेस असतील आणि चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360। द सम ऑफ अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री। आता आपल्याला क्वाड्रिलॅटरलचे टाईप्स बघायचे आहेत। क्वाड्रिलॅटरलचे टाईप्स, त्यातला पहिला टाईप आहे स्क्वेअर। पहिला टाईप काय बोला? स्क्वेअर, त्याला म्हणतो आपण चौरस। पहिला टाईप आहे स्क्वेअर, त्याला म्हणतो चौरस। चौरस म्हणजे सगळ्या बाजू सारख्या, ए बी बाजूची किंमत आहे, बी सी बाजूची पण किंमत आहे, नंतर सी डीची पण आहे आणि ए डीची पण आहे, म्हणजे सगळ्या बाजूंची सेम किंमत, म्हणजे ऑल साईड्स आर इक्वल। स्क्वेअरच्या सगळ्या बाजू सारख्या असतात आणि सगळे कोण हे 90 असतात। स्क्वेअरच्या सगळ्या बाजू इक्वल असतात आणि सगळे अँगल 90 असतात आणि अपोजिट साईड्स या पॅरल असतात। ही ए बी पॅरलल टू डी सी आणि ए डी पॅरलल टू बी सी आणि याचे डायगोनल बायसेक करतात। बायसेक म्हणजे हा पार्ट बरोबर हा पार्ट आणि हा पार्ट बरोबर हा पार्ट। समजा आपण इथं ओ घेतला, या ठिकाणी हा ओ घेतला तर का बोला? ओ बी बरोबर ओ डी आणि का बोला? ओ ए बरोबर का बोला? ओ सी। म्हणजे आपण स्क्वेअर विषय काय बघितलं बा? सगळ्या बाजू सारख्या, सगळे कोण 90, अपोजिट बाजू पॅरलल, डायगोनल काय करतात? बायसेक करतात। डायगोनल करतात, बायसेक करतात। आता पेरीमीटर म्हणजे काय बोला? सगळ्या बाजूंची बेरीज। ही बाजू ए अधिक ए अधिक ए अधिक ए, मग सगळ्या बाजूंची बेरीज किती आली बोला? 4a। पेरीमीटर किती आलं? 4a। एरिया काय बोला? लांबी गुणिले रुंदी, पण लांबी रुंदी सेम आहे, मग काय बोला? साईड स्क्वेअर, मग ए इंटू ए, याला म्हणतो आपण ए स्क्वेअर। मग एरिया ऑफ स्क्वेअर किती आला बोला? ए स्क्वेअर। पुन्हा बघा, क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय बा? ज्याला चार बाजू करणार आहे क्लोज आहेत, चार बाजू क्लोज असलेल्या फिगरला म्हणतो आपण क्वाड्रिलॅटरल। क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या कोणांच्या मापांची बेरीज 360 असते। त्यातला टाईप ऑफ आपण क्वाड्रिलॅटरल घेतला, त्याला म्हणतो आपण स्क्वेअर। पहिला घेतला स्क्वेअरला म्हणतो मराठीत स्क्वेअर विषय का बोला? सगळ्या बाजू सारख्या, सगळे कोण 90, अपोजिट बाजू पॅरलल, डायगोनल बायसेक करतात आणि पेरीमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे 4a आणि एरिया म्हणजे का बोला? लांबी गुणिले रुंदी, पण याला म्हणतो एकच आहे म्हणून का बोला? साईड स्क्वेअर। तो किती आला बोला? ए स्क्वेअर। इथं आपला स्क्वेअर पार्ट झाला, क्वाड्रिलॅटरलचा पहिला टाईप झाला। पहिला टाईप कोणता आला बोला? स्क्वेअर, सगळ्या बाजू सारख्या, सगळे कोण 90, अपोजिट साईड पॅरलल, डायगोनल एकमेकांना बायसेक करतात, पेरीमीटरची किंमत म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज किती बोला? 4a आणि एरिया किती आला बोला? ए स्क्वेअर। इथे आपला हा पहिला टाईप झालेला आहे स्क्वेअर। आता पुढचा बघू, आता आपण पुढचा टाईप बघतोय रेक्टॅंगल। रेक्टॅंगल म्हणजे काय बोला आपण? आयत।
रेक्टैंगल विषय का बोलते बोला अपोजिट साइड्स आर इक्वल आणि पॅरलल का बोला ही बाजू ए बी आणि सी डी बाजू सारख्या पॅरलल आणि ए डी आणि बी सी बाजू ही पण का बोला सारखी आणि पॅरलल मग रेक्टैंगल विषय पहिला भाग कुठला बोला अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल दुसरं सगळे अँगल 90 आहेत सगळे अँगल किती असतील बोला 90 रेक्टैंगल म्हणजे आयत विषय का बोला अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल मग कुठल्या बाजू ही बाजू आणि ही बाजू पॅरल इक्वल आहे आणि ही बाजू आणि ही बाजू का बोला पॅरलल आणि इक्वल आहे सगळे अँगल आहेत ते 90 आहेत याच्यानंतर डायगोनल हा ए सी आणि बी डी हे बायसेक करतात पुन्हा या ठिकाणी जर आपण ओ पॉईंट पॉईंट घेतला ओ तर बायसेक करता मी का बोला ओ ए बरोबर का बोला ओ सी आणि ओ डी बरोबर का बोला बी डी डायगोनल हा ओ हा मध्यबिंदू आहे म्हणून डायगोनल काय करतात बायसेक करतात पुन्हा बघा रेक्टॅंगल विषय बघा पहिलं काय बोला अपोजिट साइड्स आर इक्वल आणि पॅरलल या बाजू सारख्या आणि पॅरलल आणि ही बाजू सारख्या आणि पॅरलल सगळे अँगल किती असेल बोला 90 असतील डायगोनल एकमेकांना बायसेक करतात डायगोनल एकमेकांना बायसेक करतात आता पेरिमीटर काय बोला परिमिती किती बोला सगळ्या बाजूंची बेरीज एल अधिक बी अधिक एल अधिक बी पेरिमीटर किती बोला एल प्लस बी प्लस एल प्लस बी मग बोला 2L प्लस 2B मग 2 कॉमन काढले मग पेरिमीटर किती बोला 2 इंटू एल प्लस बी पेरिमीटर किती आला बोला 2 इंटू एल प्लस बी आता एरिया एरिया का बोला लांबी गुणिले रुंदी लांबी एल घेतली रुंदी किती घेतली बोला आपण बी घेतली मग एरिया बरोबर का बोला लेंथ एल इंटू ब्रेड्थ का बोला बी मग रेक्टॅंगलचा एरिया किती आला बोला एरिया बरोबर एल इंटू बी मग रेक्टॅंगल विषयी काय बघितलं बोला आपण अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल सगळे अँगल 90 डायगोनल बायसेक हे डायगोनल बायसेक करतात दोन्ही डायगोनल बायसेक करतात पेरिमीटरची किंमत आली 2 कंसामध्ये एल प्लस बी आणि एरिया आला बोला लेंथ इंटू ब्रेड एल इंटू बी हा झाला रेक्टॅंगल पार्ट स्क्वेअर विषय काय बघितलं बोला सगळ्या साइड्स इक्वल सगळे अँगल 90 अपोजिट साइड्स पॅरलल डायगोनल एकमेकांना बायसेक करतात पेरिमीटर 4A आणि एरिया किती बोला ए स्क्वेअर साइड स्क्वेअर आणि रेक्टॅंगल विषय काय बोला अपोजिट साइड्स इक्वल आणि पॅरलल सगळे अँगल 90 डायगोनल बायसेक करतात पेरिमीटर बघा बोला 2L+B आणि काय आलं बोला 2 × L+B आणि एरिया किती आला बोला लांबी गुणिले रुंदी हा झाला आपला रेक्टॅंगलचा सेकंड टाईप रेक्टॅंगल झाला सेकंड टाईप क्वाड्रिलॅटरलचा पहिला झाला स्क्वेअर दुसरा झाला आपला रेक्टॅंग्युलर आता तिसरा पार्ट रोम्बस रोम्बस म्हणजे काय बोला समभुज चौकोन रोम्बसला काय म्हणतो समभुज चौकोन रोम्बस म्हणजे समभुज चौकोन म्हणजे हा ए बी सी डी दिलाय सगळ्या बाजू सारख्या ए ही पण एच ही पण ए आणि ही पण एच सगळ्या बाजू सारख्या रोम्बस फक्त कोण 90 नाहीत कोण 90 नाहीत इथं अपोजिट साइड्स आर पॅरलल आणि इक्वल असतील की अपोजिट साइड्स आर पॅरल सगळ्या बाजू इक्वल आहेत अपोजिट साइड्स आर पॅरलल ही बाजू पॅरलल टू ही बाजू आणि ए डी पॅरलल टू का बोला बी सी पहिलं काय रोम्बस विषय का बोला सगळ्या बाजू सारख्या दुसऱ्या अपोजिट बाजू साइड्स पॅरलल ही पॅरलल टू ही पुढे डायगोनल बायसेक करतात आणि ते परपेंडिक्युलर बायसेक करतात रोम्बसचे डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक करतात म्हणजे डायगोनल बायसेक ॲट 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर ते बायसेक करतात रोम्बसचे डायगोनल पुन्हा बघा सगळ्या बाजू सारख्या अपोजिट बाजू पॅरलल आहेत ही आणि ही पॅरलल आहे डायगोनल बायसेक करतात पण ॲट राईट अँगल 90 पेरिमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज ए अधिक ए अधिक ए अधिक ए म्हणजे किती आले बोला 4A पेरिमीटरची किंमत किती आली बोला सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे किती आली बोला 4A आणि एरिया किती आला या ठिकाणी ए सी डायगोनल आपण D1 घेतला आणि बी डी डायगोनल D2 घेतला ए सी डायगोनल आपण D1 घेतला आणि बी डी डायगोनल काय घेतला बोला D2 बी डी डायगोनल काय घेतला बोला आपण D2
हे डायगोनल एकमेकांना परपेंडिकुलर बायसेक करतात, मग एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2 डायगोनलचा गुणाकार एसी इंटू बीडी, म्हणजे 1/2 D1 D2, 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल, म्हणजे समभुज चौकोन म्हणजे रोम्बसचा एरिया कितीला बोला 1/2 प्रोडक्ट ऑफ डायगोनल 1/2 D1 D2, हा झाला रोम्बसचा पार्ट। रोम्बस में क्या बोला, सगळ्या बाजू सारख्या, अपोजिट बाजू पैरलल, डायगोनल बायसेक करतात पण ऐट राइट एंगल, पेरिमीटर में सगळ्या बाजूंची बेरीज, मग ती आली 4A, आणि एरिया बरोबर का बोला 1/2 डायगोनल एसी इंटू डायगोनल बीडी, पण डायगोनल D1 D2 घेतलं, मग काय बोला 1/2 D1 D2, हा झाला रोम्बसचा एरिया। चौथा टाइप आहे पॅरलोग्राम, म्हणजे समांतर भे चौकोन, याच्या प्रॉपर्टी कशी आहेत बघा, अपोजिट साइड्स आर इक्वल, ही बाजू इक्वल टू ही बाजू, ही बाजू इक्वल टू ही बाजू, पहिली प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल, अपोजिट साइड्स काय बोला इक्वल आणि काय बोला पॅरलल, डायगोनल ए डी आणि बी सी बायसेक करतात। पुन्हा आपण हा पॉईंट जर घेतला, आपण ओ घेतला तर काय बोलते बोला, ओ ए इज इक्वल टू ओ डी आणि ओ सी इज इक्वल टू का बोला ओ बी, म्हणजे पहिली प्रॉपर्टी पॅरलोग्रामची पहिली प्रॉपर्टी अपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलल, नंतर डायगोनल काय करतात बायसेक करतात, याच्या पुढे पेरिमीटर मी का बोला सगळ्या बाजूंची बेरीज ए अधिक बी अधिक ए अधिक बी, मी का बोला ए प्लस बी प्लस ए प्लस बी, का बोला 2A + 2B, मग 2 कॉमन आले, मग आलं बोला ए प्लस बी, पेरिमीटर किती आलं बोला 2 (in brackets) ए प्लस बी। आता एरिया कसा काढणार, एरिया बरोबर हा आपण बेस घेतला आणि या परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण हाईट काढली, ही घेतली हाईट एच, मग एरियाचा फॉर्म्युला का बोला बेस इंटू हाईट, एरियाचा फॉर्म्युला काय घेतला बोला आपण बेस इंटू हाईट, म्हणजे ए इंटू एच। पुन्हा बघा पॅरलोग्राम, बघा पॅरोग्राम विषयी अपोजिट साइड्स आर इक्वल आणि पॅरलल असतात, डायगोनल काय करतात बायसेक करतात, पेरिमीटर मध्ये सगळ्या बाजूंची बेरीज, मग किती आली बोला ए प्लस बी प्लस ए प्लस बी, किती आलं बोला 2A + 2B, मग ती किंमत आली 2 (a+b). आता एरिया कसा काढणार बोला, बेस घेतला आपण हा, याला म्हणतो ए आणि हाईट घेतली आपण एच, मग काय बोला एरिया बरोबर बेस इंटू हाईट, म्हणजे ए इंटू एच, एरिया किती आला बोला बेस इंटू हाईट, म्हणजे काय आलं बोला ए इंटू एच। इथे आपला चौथा टाईप संपलेला आहे, पहिला घेतला आपण स्क्वेअर, सेकंड घेतला रेक्टॅंगल, तिसरा घेतला आपण रोम्बस आणि चौथा घेतला आपण पॅरलोग्राम। आता बघायचं आपल्याला ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन, मागे ट्रॅपेझियम घेतला आपण ए बी सी डी, याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, समोर एक बाजू जी आहे एक अपोजिट साइड्स या पॅरलल आहेत, मग काय बोला 1 (opposite side) is parallel, ट्रॅपेझियमची प्रॉपर्टी काय बोला 1 (opposite side) is parallel, कुठली बोला ए बी आणि सी डी ही पॅरलल आहे। मग पेरिमीटर काय आले बोला, पेरिमीटर काय बोला सगळ्या बाजूंची बेरीज ए प्लस बी प्लस सी प्लस डी, आलं बोला पेरिमीटर किती आलं बोला ए प्लस बी प्लस सी प्लस डी, याला काय म्हणतो बोला आपण पेरिमीटर। आता एरिया, मग एरियाचा फॉर्म्युला काय बोला 1/2 सम ऑफ पॅरलल साईड, म्हणजे ए आणि सीची बेरीज 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साईड, कुठे आलं बोला ए प्लस सी आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स ती आपण घेतलं एच, दोन पॅरलल साईडमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती घेतलं आपण बोला एच। मग ट्रॅपेझियमचा एरिया किती आला बोला, एरिया बरोबर 1/2 सम ऑफ पॅरलल साईड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, काय आलं बोला ट्रॅपेझियमचा एरिया किती आला बोला 1/2 सम ऑफ पॅरलल साईड, म्हणजे कोणाला बोला ए प्लस सी आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे कोणाला बोला हे एच अंतर आलेलं आहे। इथे आपला ट्रॅपेझियम पॉट संपतो बा, पुन्हा एकदा बा ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन, प्रॉपर्टी काय बोला 1 (opposite sides) are parallel, पेरिमीटर किती बोला ए प्लस बी प्लस सी प्लस डी, म्हणजे पेरिमीटर,
एरिया किती बोला 1/2 सम ऑफ पैरेलल साइड, 1/2 सम ऑफ पैरेलल साइड का बोला ए प्लस सी आणि परपेंडिकुलर डिस्टन्स मी काय बोला एच, एरिया बरोबर 1/2 इंटू सम ऑफ पैरेलल साइड इंटू परपेंडिकुलर डिस्टन्स, मग एरियाचा फॉर्म्युला आला 1/2 इंटू ए प्लस सी इंटू एच. आता दिलेला आहे काईट, काईट का दिला बोला म्हणजे पतंग ए बी सी डी पतंगाच्या आकाराचा आहे. मग काय बोलते बोला ही ए बी ए डी बाजू आणि ए बी बाजू सारखी आहे, ही लागोपाठची बाजू ए बी आणि ए डी ही सार ही ए बी आणि ए डी का बोला सारखी आहे आणि सी डी आणि सी बी पण सारखी आहे, ही बाजू बरोबर काय बोला ही बाजू म्हणजे ॲडजेसंट साईड्स आर इक्वल, पतंगाच्या ॲडजेसंट काईटच्या ॲडजेसंट साईड्स का बोला इक्वल, आणि डायगोनल ए सी आणि डायगोनल बी डी हे एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहेत, हे एकमेकांना का बोला परपॅन्डिक्युलर, डायगोनल कडे बोला ए सी अँड डायगोनल का बोला बी डी हे का बोला परपॅन्डिक्युलर आहेत, परपॅन्डिक्युलर इंटरसेक्ट करतात आणि त्यातला एक जो डायगोनल आहे कुठला हा बी डी, बी डी डायगोनल म्हणजे हा इथं आपण ओ घेतला पॉईंट, मग का बोला हा बी डी डायगोनल हा बायसेक्ट होतो, वन डायगोनल बायसेक्ट होतो, मग ओ डी प्लस ओ बी निर्वा, याच्यामध्ये दोन डायगोनल आहेत एक ए सी आणि एक आहे बी डी. मग डायगोनल विषयी का बोला डायगोनल एकमेकांना कसे असतील बोला परपॅन्डिक्युलर आहेत आणि त्यातला एक डायगोनल बायसेक करतो, कुठला बोला ओ डी आणि ओ बी हे हा डायगोनल का बोला डायगोनल बाय एक बी डी डायगोनल हा बायसेक होतो म्हणजे का बोला ओ डी बरोबर ओ बी. पुन्हा बघा डायगोनल कोण आहे बोला ए सी आणि बी डी हा डायगोनल आहे, ते डायगोनल एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहेत, त्यातला बी डी डायगो बी डी डायगोनल आहे तो बायसेक्ट होतो म्हणजे ओ डी बरोबर ओ बी. काय ते प्रॉपर्टी बोला ॲडजेसंट बाजू इक्वल आहेत ए बर ही ए डी बरोबर ए बी आणि हा सी डी बरोबर का बोला सी बी या ची किंमत का बोला सारखी आहे. आणि सेकंड डायगोनल कशी आहेत बोला डायगोनल ए सी आहे डायगोनल बी डी बी डी आहे, मग ए सी आहे आणि बी डी आहे तो कसा आहे बोला परपॅन्डिक्युलर आहेत आणि त्यातला बी डी डाय बी डी डायगोनल जो आहे तो बायसेक्ट होतो म्हणजे ओ डी बरोबर ओ बी एक डायगोनल बायसेक्ट होतो. मग आता पेरीमीटर काय बोला सगळ्या बाजूंची बेरीज ए अधिक बी अधिक बी, मग दोन ए अधिक दोन बी, मग दोन कॉमन काढले मग पेरीमीटर आलं ए प्लस बी, पेरीमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. आता एरिया ऑफ काईट का बोला एरिया ऑफ काईट बरोबर 1/2 एरिया ऑफ काईट का बोला 1/2 आणि डायगोनल डी वन आणि डी टू चा गुणाकार, एरिया ऑफ काईट का बोला 1/2 डी वन इंटू डी टू हा झाला एरिया ऑफ काईट. आता काईट विषय पुन्हा बघा ॲडजेसंट साईड्स आर इक्वल, ही बाजू इक्वल टू ही बाजू, ही बाजू इज इक्वल टू ही बाजू, दुसरं हे दोन डायगोनल आहेत ए सी आणि बी डी परपॅन्डिक्युलर आहेत, त्यातला एक डायगोनल म्हणजे बी डी हा डायगोनल हा बायसेक्ट होतो म्हणजे ओ डी बरोबर ओ बी. पेरीमीटर काय असेल ए अधिक बी अधिक बी, मग दोन ए अधिक दोन बी, मग त्याला टू कंसामध्ये ए प्लस बी. आणि शेवटचा एरिया बरोबर का बोला 1/2 डायगोनल डी वन अँड डी टूचा गुणाकार, 1/2 डी वन इंटू डी टू. इथे आपले टाईप संपलेला, इथे आपला क्वाड्रिलॅटरल भाग झालेला आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरलचा पहिला टाईप घेतला आपण स्क्वेअर, नंतर रेक्टॅंग्युलर, नंतर काय घेतला आपण रोम्बस, नंतर पॅरोलोग्राम, नंतर ट्रॅपॅझियम, नंतर काय बोला काईट. इथे आपला बेसिक मॅथ्समधला आपला पार्ट संपलेला आहे क्वाड्रिलॅटरल. तुम्हाला हा पार्ट कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल, उपयोगी असेल तर शिकवणं एकदम सुंदर आहे, सहज कळणार आहे, साध्या भाषेतला आहे, फक्त करायचं आहे तुम्हाला, फक्त ऐकायचं आहे, रोज फक्त ऐकायचं आहे बरोबर. काही दिवसामध्ये फरक तुमचा तुम्हाला जाणवेल. हा बेसिक म्हणजे याचा उद्दिष्ट एकच आहे की ज्याचा बेस कमकुवत आहे त्याचा बेस चांगला करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, फक्त तो नीट ऐका बरोबर, तुम्हाला तुमच्यामधला फरक कळेल. इथं मी थांबतो.